या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे मोठे झाले आहेत, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होतीये। दरम्यान पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं मोठं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र समोर येत आहे। सध्या सोलापूर शहरामध्ये अनेक दिवसांपासून रिमझिम तर जोरदार पाऊस होत असल्याचं दिसत आहे। त्यातूनच शहरातील अनेक रस्ते हे मोठमोठ्या खड्ड्यांनी व चिखलांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। दरम्यान शहरातील राष्ट्रीय महामार्ग म्हटले जाणारे पाणी टाकी चौक पासून ते गुरुनानक चौकापर्यंतचा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होतीये। परंतु सदर रस्त्याकडे महानगरपालिका प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग बांधकाम विभागाचं सतत दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक दिवसापासून येथील काही सुजाण नागरिक तक्रार करून सुद्धा रस्ता दुरुस्त होत नसल्यानं तेथील नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली। पहा काय म्हणाले नागरिक। नमस्कार, माझं नाव प्रसाद नांगा चटकन। माझं एक असं चौक दुकान आहे अक्षय जीन्स म्हणून। इथे गेल्या 10 वर्षापासून रस्त्याची दुर्वस्था झालेली, कोणी दखल घेत नाही। आमदार व खासदार या रोडने जाते, दुनियाचे खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात तर आता दुनियाचा त्रास आहे, जीवाला धोका आहे भरपूर। आणि आता मुरुम टाकले सायंकाळच्या टायमाला, ते मुरुम पुन्हा पाऊस पडले की ते पाण्याने वाहून जात आहे, कोणी दखल घेत नाही। मध्ये जे सिव्हिल इंजिनियर आहे सोलापूरचे, सिटी सर्वेचे संदीप कारंजे म्हणून, त्यांनी मी आले 2 दिवसात करतो म्हणले, त्यांनी मी काय दखल घेतलेली नाही, काय नाही येतो म्हणले। आले नाही आता संध्याकाळी, आत्ताच जेष्ठ मुरुम टाकून गेलं, ते पाणी वाहून जाते। काय बोलत तर मध्ये दोंडे वगैरे आहे, शाळेचे पोरे जाते, रहदारी भरपूर आहे, कोणी दखल घेत नाही। आत्ताच आमच्या शाळेकडे मुली पडलेल्या आहेत दोन्ही, आत्ताच ॲक्च्युली। आणि आत्ताच वाहतूक होत होतं ॲम्ब्युलन्स, ते बी त्याला बी अडथळा झाला खड्ड्यामध्ये, डिलिव्हरी होत होती त्यांचे फास्ट ॲम्ब्युलन्स, ते डिलिव्हरी बाईला बी त्रास झालेला आहे आत्ता, कोणी तर दखल घ्यायला पाहिजे असं एवढी माझी विनंती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।